हरिओम श्री राम अंबज्ञ। मी रवींद्र सिंह ठाकूर, जळगाव शहर उपासना केंद्र। मी माझा बापूंबद्दलचा अनुभव मी तुम्हाला सर्वांना सांगतो। माझं कास्ट व्हॅलिडिटीचं प्रकरण होतं, तर साधारणतः मला कास्ट व्हॅलिडिटी ही मी जॉईन झाल्यानंतर 2005 पासून मी ही प्रकरण सबमिट केलेलं होतं। 2005 पासून वेगवेगळ्या आता सरकारी नियमानुसार सरकारी दप्तरांमध्ये ह्या कास्ट व्हॅलिडिटीचं महत्त्व खूप आहे, त्याच्यामुळे मला वारंवार ऑफिसकडून तगादा होता। ऑफिसकडून तगादा असा होता की तुम्ही ते तात्काळ सादर करा। याआधी मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, कोर्टामार्फत पण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कास्ट व्हॅलिडिटी बाबतीत मला खूप अडचणी आल्या। पण त्याच्यानंतर योगायोगानं माझं याचं जे ऑफिस होतं कास्ट व्हॅलिडिटीचं ऑफिस हे नाशिकवरनं नंदुरबारमध्ये शिफ्ट झालं। ते शिफ्ट झाल्यामुळे काय झालं की माझं प्रकरण नव्यानं पुन्हा याच्या आधी मुलाखती झाल्या सर्व काही झालेलं होतं, पण वारंवार तो प्रकरणाबाबत मला त्याबाबत मला मिळालं नाही हे हा एक दुर्दैव होतं। पण मी वारंवार बापूंना विनंती केली की काही का असेना, मग आता माझ्या बाबतीत तर आता मी ज्या जातीत जन्माला आलो त्याचं तर व्हॅलिडिटी पाहिजेच, आता ते जर का नसेल तर मी कसं काय मी बाकीच्या गोष्टी प्रकरणं तर मी सादर केलेलं आहे। पण माझं दुर्दैव असं होतं की माझी कॉस्ट व्हॅलिडिटीसाठी मला जो भाऊबंदकीचा जो रक्ताच्या नात्याचा जो पुरावा होता तो खूप कमी पडत होता। माझी कागदपत्र कमी असल्याकारणामुळे वारंवार मी त्या कमिशनरसमोर विनंती केली, सांगितलं, परंतु नाही त्या काही गोष्टीच्या अभावामुळे मला ते लेट झालं। परंतु एक वेळा मी असं मनाशी ठरवलं की बुवा सर्व्या गोष्टींवर उपाय आहे, बापू तुम्ही असल्यानंतर मला ते मिळणार नाही हे शक्य नाही, पण मी फक्त तुम्हालाच सांगू शकतो। हे माझं घराणं जे आहे मी तुम्हालाच सांगू शकतो, माझं घराणं मी तुम्हाला मांडलेलं आहे, मला काहीतरी मार्ग सुचवा। मग एक आपल्या केंद्रातनं आणि बाकीच्या लोकांच्या याच्यातून मी दादांशी संपर्क केला। दादांनी सांगितलं, सुचितदादांना संपर्क केला, सुचितदादांकडून मला निरोप आला। हे करोना काळामध्ये फक्त आपण फोनवरच फक्त बोलू शकत होतो, त्यामुळे मी फोनवर त्यांनी सांगितलेल्या उपायानुसार मी माझे उपासना आणि याग ह्या गोष्टी मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नवस करा आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील। ठीक आहे, मला उपासना दिली, मी उपासना म्हटली, रामरक्षा स्तोत्र म्हटलं, ह्या गोष्टी करत असतानाच जे काम जवळजवळ म्हणजे मला आता अशी परिस्थिती झाली होती की माझं रिटायरमेंटला कमी दिवस असल्याकारणामुळे हे जर का मी नाही सादर केलं असतं तर मला पुढचे जे क्लेम्स आहे त्या क्लेम्स मिळवण्यासाठी खूप अडचण झाली असती। कारण की एवढी 30 वर्षाची सर्व्हिस करूनसुद्धा मला जर का 1 रुपया मिळाला नसता तर मला त्याची भीती वाटत होती। मी बापूंना वारंवार विनंती केली की माझी जे सर्व्हिस आतापर्यंत तुझ्या कृपेनं पार पडते आहे, पण मला जे शेवट मला जो पाहिजे आहे की जसा तुम्हाला पण पाहिजे आहे, पण तसा शेवट माझा नाही झाला तर मग मी त्या उपासना आणि याच्या जोरावर पण माझ्या बापूनं माझी हाक ऐकली। काय सांगावं, 4 डिसेंबर 2022ला मला त्या तिथूनच मुलाखतीचं पत्र आलं। खरं म्हणजे माझ्या मुलांमुळे मी मुलांची व्हॅलिडिटी सबमिट केली, व्हॅलिडिटीसाठी प्रकरण सबमिट केलं आणि त्या तिथे गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगावं की तुमचं प्रकरण बाकी आहे, हे कसं काय होऊ शकतं, मी तर माझ्या मुलांच्या व्हॅलिडिटीसाठी गेलो होतो, पण मग प्रकरण माझं आहे हे त्यांना माहिती आहे। जरी असलं तरी ते म्हणजे माझ्या बापूंच्या म्हणण्यासारखं झालं की बा तिथे गेल्यानंतर तू यांचं का करतो, तुला तुझी आवश्यकता आहे ना आधी, म्हणून तू तुझं घे, त्याच्यानंतर तुझ्या मुलांचं होईल, तुझं मिळालं जर का तर तुझ्या घरात त्याचे एक तुम्हाला त्याचा पुरावा निर्माण होईल। म्हणून काय आश्चर्य सांगावं, 21 वर्षानंतर माझी व्हॅलिडिटी माझ्या घरपोच आली, याच्यासारखं आनंद कोणता आहे। मला मी जीवनात जे मला जे पाहिजे होतं मी एक म्हणजे 21 वर्षाची तपश्चर्या आणि मला याच्या अगोदर मी वारंवार बापूला सांगितलं आणि बापूने सांगितलं आहे जेव्हा उचित असेल तेव्हा मी कुठूनही कसंही करून ते तिला तुम्हाला मिळवून देईन आणि मिळवून देतोच हे गॅरंटी आहे। म्हणून मी जे अनुभव सांगितला
याच्यापेक्षा चांगले अनुभव लोकांना पण असतील, पण माझा हा अनुभव हा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे हेच मी तुम्हाला सांगू शकतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.